सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे खास रेमेडी, म्हणजे पैसा खेचून आणण्यासारखे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करू शकता, अगर तुम्ही पाडव्याच्या दिवशी करू शकता, अगर प्रत्येक अमावश्येच्या नंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही ही रेमेडी करू शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शनची रेमेडी आहे, सुंदर आहे, तर तुम्ही ही करू शकता. त्याचबरोबर ज्यांच्याकडं क्रिस्टल आहेत, ज्यांच्याकडं सिट्रीन आहेत, त्यांच्यासाठी खास एनर्जी तुम्हाला तुमच्याकडनं अजून मिळवण्यासाठी, माझ्या रेकीपेक्षाही तुमच्याकडचे पॉवरफुल, तुम्हाला अजून त्याची पॉवर मिळावी यासाठी सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. ते म्हणजे आपल्याला ग्रीन क्रिस्टल, सिट्रीन ज्यांच्याकडं आहे, लक्झरी क्रिस्टल ज्यांच्याकडं आहे त्यांच्यासाठी खास आहे. ज्यांच्याकडं नसेल, त्यांनी अमावश्येच्या पुढं तुमच्याकडं पार्सल पोचल्यावर किंवा तुम्ही ऑर्डर केल्यावर अमावश्येच्या तिसऱ्या दिवशी, दर अमावश्येच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही ही रेमेडी करू शकता. पिरेड असो, सुतक असो, अजून काही असो, काही फरक पडत नाही. या रेमेडीसाठी लागते ती फक्त दालचिनी पावडर आणि वेलचीची पावडर. दालचिनी पावडर, वेलचीची पावडर, हिरवी मेणबत्ती आणि आपले क्रिस्टल, एवढंच आपल्याला पाहिजे आहे. तर आता मेणबत्त्या भरपूर आल्यात दिवाळीमुळे, तर माझ्या अभ्यासाला मला लव्हेंडर लागते किंवा रेड लागते, त्यामुळे माझ्याकडं ती आहे. किंवा मी या हा माझा क्रिस्टलचा दिवा आहे, ग्रीन क्रिस्टलचा दिवा आहे, तर हा पेटवून मी रेकी करत असते. तर क्रिस्टलचे दिवे तर काय तुमच्याकडे नसतील, पण तुम्ही ग्रीन मेणबत्ती घेऊ शकता कोणत्याही प्रकारची. आता ही लव्हेंडर आहे, तशी ग्रीन मेणबत्त्या भरपूर बाजारात असतात. ग्रीन मेणबत्ती घ्यायची, काय करायचं आहे लक्षात ठेवा. तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री करू शकता, पाडव्याच्या दिवशी रात्री करू शकता. ज्यावेळी तुम्हाला एकांत भेटेल अमावश्येनंतरच्या 3 दिवसात, तुम्हाला ग्रहणाच्या दिवशीसुद्धा तुम्ही करू शकता. तर त्या दिवशी अमावश्येनंतरच्या 3 दिवस ओळीनं कधीही कोणत्याही महिन्याच्या तुम्हाला ज्या ज्यावेळी वेळ होईल त्यावेळी ही रेमेडी आपण करायची आहे. तर पहिल्यांदा काय लागणार आहे आपल्याला? दालचिनी पावडर आणि वेलचीची पावडर. तर या दोन्ही पावडर एकत्र करा छोट्याशा भांड्यावर पाण्यामध्ये, एवढ्या एवढ्याशा पाण्यामध्ये, वाटीमध्ये एकत्र करा आणि त्या जवळ ठेवा. त्याच्यानंतर मेणबत्ती पेटवा, आपली मेणबत्ती पेटवा, त्याच्या शेजारी ते पाणी ठेवा आणि त्याच्यानंतर आपला 520 राजा असो, सिट्रीन असो किंवा लक्झरी क्रिस्टल असो, जे काही तुमच्याजवळ आहे त्या हिरव्या मेणबत्ती पेटली की त्याच्यापाशी हे ठेवा, तुमच्या मेणबत्तीपाशी ते ठेवा. त्यानंतर मेणबत्ती पेटवा, पाणी तिथंच राहू दे, मेणबत्ती पेटवा, एक धूपबत्ती पेटवा, आपला धूप असतो ती पेटवा. मी रेखी देताना त्याला देतच असते, क्लीन करत असते, तर धूपबत्ती पेटवा आणि त्याच्या धूपबत्तीनं त्याला सगळ्याला क्लीन करा, म्हणजे त्याचा धूर त्याच्यावर सोडा, म्हणजे ती क्लीन होतं. क्रिस्टल कसा क्लीन होतो, किंवा जर तुमच्यावर काही त्याच्या हे झाले असतील तर त्याच्यावरती धूपबत्ती फिरवा. मनात तेच इंटेन्शन ठेवा तुमच्या, की याच्यातल्या सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा निघून जात आहे आणि याच्यात एनर्जी येत आहे, परत एनर्जी, परत 520 राजा एनर्जेट होत आहे, असा मनामध्ये विचार आणा. तुमची धूपबत्ती फिरवून झाली, बाजूला ठेवा. कॅन्डल पेटवा, हिरवी कॅन्डल पेटवा, हिरवीच कॅन्डल पाहिजे, नसेल तर तुम्ही पांढरी न करा, पण शक्यतो प्रयत्न करा, कारण आत्ता भरपूर साऱ्या कॅन्डल सगळीकडे आलेल्या आहेत. तर तुम्ही ग्रीन कॅन्डल पेटवा. त्याच्यानंतर हा सिट्रीन, हे सगळं 1-2 सेकंद त्या ग्रीन मेणबत्ती जी, आता तुम्ही आता ही मेणबत्ती पेटवले, समजा ही मेणबत्ती पेटवले, तर त्याच्यावर ह्या प्रकारे असं असं 2-3 वेळा फिरवा. तुमच्या मनात काय असेल ते इंटेन्शन म्हणून तुम्ही असे 2-3 वेळा फिरवा. त्याच्यानंतर मेणबत्ती चालू राहू दे, छोटीशीच मेणबत्ती आणा, नंतर मेणबत्ती चालू राहू दे आणि तुम्ही मनापासून ह्याला सगळ्या तुमच्या अफर्मेशन द्या की हे ग्रीन क्रिस्टल, हे 520 नंबर, हे त्याच्यावरचे सगळं नंबर जे आहेत 741 नंबर, तुम्ही सगळे एंजल्स माझ्यापर्यंत भरपूर सारा पैसा खेचून आणत असाल, हे सिट्रीन तुम्ही माझ्यापर्यंत भरपूर सारा पैसा खेचून आणत आहात, माझे दिवस पालटत आहेत, त्यासाठी धन्यवाद, त्यासाठी धन्यवाद, त्यासाठी धन्यवाद. जे काही असेल, तुमचं प्रमोशन झालं त्यासाठी धन्यवाद. अक्षरशः प्रमोशनसाठीसुद्धा इतकं मस्त काही काही लेडीजचे फोन येत आहेत की ताई, तुम्ही रास जी सांगितली आत्ता परवा, 3 राशीमध्ये कर्क राशीला प्रमोशन होईल, तर त्या लोकांची प्रमोशनं झालेली आहेत, म्हणजे भविष्य पण तितकंच खरं असतं, तितकंच सगळं हे खरं असतं. तर तुम्ही ह्याला अफर्मेशन द्या आणि हे पाहिजे, सिट्रीन पाहिजे, म्हणजे
ज्याला पैशाची गरज, ज्याला श्रीमंत व्हायचं ना, त्याला हे सगळं आपल्याजवळ पाहिजे, तरच आपण होऊ शकतो. कष्ट, कर्म आणि हे सगळं जर जोडीला असेल तर नशीब चमकायला वेळ लागत नाही आपल्याला. तुम्ही सिट्रिनला अफर्मेशन द्या, तुम्ही ग्रीन क्रिस्टलला अफर्मेशन द्या, ज्या तुम्ही रोज अफर्मेशन देता त्या द्या, की मी पैशाचं चुंबक आहे, माझ्याकडं पैसा खेचून येत आहे, कमी कष्टात मला भरपूर पैसा मिळत आहे, तो चांगल्या मार्गाचा आहे, त्यात मी गोरगरिबांची मदत करू शकतो. युनिव्हर्स विचारतं तुम्हाला, तुम्हाला पैशाचं काय करायचं आहे, तर माझ्या गरजा भागून मी थोडीफार गोरगरिबांची मदत करेल, असं उत्तर कायम युनिव्हर्सला द्यायचं, म्हणजे युनिव्हर्स प्रसन्न होतो आणि आपल्याला ते देत राहतो. तर या प्रकारे तुम्ही याच्यावर मेणबत्ती पेटवून, धूपबत्ती लावून हे सगळं तुमचं तुम्ही चार्ज करू शकता. आता ज्यांच्याकडं क्रिस्टल पोचला नाही आहे, ज्यांना क्रिस्टल हा गरजेचाच आहे पण ज्यांच्याकडं क्रिस्टल पोचला नाही आहे, त्यांना जर ही रेमेडी करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही एक असाच ग्रीन रंगाचा पेपर घ्या याच आकाराचा, किंवा तुम्ही गोल आकाराचा घेतला, आता लक्झरी क्रिस्टल असे तयार केले आहेत मी गोल, तर तुम्ही गोल घ्या या प्रकारचा, अशाच रंगाचा घोटीव पेपरचा कागद घेऊ शकता, त्याच्यावरती तुम्ही पिवळ्या पेननं म्हणजे अशाच पेननं त्याच्यावर तुम्ही वरती 808, 520 आणि 741 हे नंबर लिहू शकता. तुम्हाला जर ह्याचा करायचा असेल तुमच्याकडे येईपर्यंत, क्रिस्टलच गरजेचं आहे पण एक नाही आहे तुमच्याकडून तुम्हाला रेमेडी करायची, तर 2347451 असे नंबर लिहून तुम्ही कागदावर, हिरव्या कागदावर ठेवून हातामध्ये घेऊन त्याच्यावर तुम्ही ही पावर देऊ शकता आणि ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा. क्रिस्टल तुम्ही जिथं ठेवत असाल तिथं ठेवा, सिट्रीन हातामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे, ज्याला पैसा खेचून हवा आहे त्याला सिट्रीन हातामध्ये पाहिजे, ज्याला पैसा खेचून आला आहे त्याच्या खिशात 520 राजा पाहिजे, असं आहे ते. तर अशी आहे ही रेमेडी. त्याच्यानंतर तुमचं सगळं झाल्यावर मेणबत्ती मस्तपैकी विझवून टाका, काही हरकत नाही. पुढच्या महिन्यात आपल्याला अमावशेनंतर परत वापरायची आहे, तर दर अमावशेनंतर तिसऱ्या दिवशी ही रेमेडी करायची आहे, दर अमावशेनंतर तिसऱ्या दिवशी काहीही असलं तरी ही रेमेडी करायची आहे. म्हणजे तुमच्यापाशी मी तुम्हाला, तुमचे 6 महिने पूर्ण झाल्यावर तुम्ही माझ्याकडनं रेकी घेणार, तुम्हाला मी रेकी देणार, पण तोवर त्याला पावर देण्यासाठी, तोवर त्याला पावर देण्यासाठी एक दर महिन्याला नवीन तुम्हाला काहीतरी माहिती, म्हणून मी तुम्हाला सांगितले की क्रिस्टलला या प्रकारे तुम्ही तुमचं चार्ज करू शकता. अमावशेच्या तिसऱ्या दिवशी नवीन मून येत असतो, न्यू मूनसाठी अतिशय महत्त्वाच्या असतात या रेमेडी, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या, तर या प्रकारे तुम्ही त्याला देऊ शकता आणि पैशाच्या चुंबकासारखा पैसा तुमच्याकडं खेचून येऊ शकतो, हा माझा दृढ विश्वास आहे. हा 520 जो वापरतो त्यांचा विश्वास आहे, जो सिट्रीन वापरतो त्यांचा विश्वास आहे, की हे क्रिस्टल किती पैसा आपल्यापाशी ओढून आणतात, किती लवकर लवकर अडकलेली कामं आपली करतात, अशा हजारो स्टोरीज आता माझ्याकडे तयार झालेल्या आहेत व्हॉट्सअपला, की काय काय क्रिस्टलचा किंवा काय काय सिट्रीनचा उपयोग होत आहे तो. तर नसेल आपल्याकडे अजून तर जरूर मागवा, आणि नसेल तर कागदावर लिहून तरी त्या रेमेडी तुम्ही करा. जेव्हा तुमच्याकडं येतील क्रिस्टल त्यावेळी तुम्ही तसा त्याचा परत फायदा घ्या. तर मी वरती नंबर दिला आहे, ज्यांना नवीन ऑर्डर द्यायच्या असतील त्यांनी जरूर त्या, जुन्या ऑर्डर ज्या राहिल्यात त्या सगळ्यांनी रोज हाय करा. मी आजच्या दिवस अजून काम करणार नाही आहे, फराळाचा पदार्थ करणार आहे, उद्यापासून मी कामाला सुरुवात करणार आहे, कारण ऑफिसच बंद आहेत, तर मी रेकी करून काय करू, पर ग्रहणादिवशी मला रेकी करता येणार नाही आहे काहीच, त्यामुळं मी थांबलेली आहे 2 दिवस. पण आपली 27 तारखेपासून धाडधाड सगळ्यांची पार्सल सगळ्यांकडे पोहोचायला सुरुवात होणार आहे, तर नवीन ऑर्डरची पण गरज आहे आपल्याला, त्यामुळे ज्यांना नवीन ऑर्डर करायची आहे त्यांनी जरूर या नंबरवर संपर्क साधा आणि नवीन ऑर्डर करा. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेमेडी हे मला जरूर सांगा, छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोवर टाटा, बाय बाय.